पायावर पाय ठेऊन बसणं आरोग्यासाठी धोकादायक आहे का तुम्ही खुर्चीवर कसे बसतात अनेकांना आपला एक पाय दुसऱ्या पायावर बसण्याची सवय असते कदाचित तुम्हीही अशा पद्धतीने असाल पण आरोग्याच्या दृष्टीने अशा प्रकारे खुर्चीवर बसणं चांगलं नाहीये असं मानलं जातं एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून बराच काळ बसून राहिल्यास विविध प्रकारच्या आरोग्यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात यामध्ये रक्तदाब वाढणे म्हणजेच रक्तवाहिन्यांवरील दबाव वाढून त्यांना दुखापत होणे अशा प्रकारच्या समस्या येऊ शकतात पण खरंच पायावर पाय ठेवून बसणं आरोग्याला धोकादायक आहे का यामुळे आरोग्याला नेमक्या कोणत्या समस्यांना तोंड फुटू शकतं एका पायावर पाय ठेवून बराच काळ बसल्याने पाय सुन्न पडतो म्हणजेच पायाला मुंग्या येतात हे आपल्याला माहितीच आहे असं होण्यामागचं कारण म्हणजे अशा पद्धतीने बसल्यामुळे गुडघ्याच्या मागील बाजूस रक्तवाहिनींवर दबाव वाढतो यामुळे पायाच्या खालील भागांकडे जाणाऱ्या रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो सर्वसाधारणपणे असं बसण्याची सवय तुम्हाला लागली तर फूड ड्रॉप सारखी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते फूड आणि अंगठ्याची हालचाल करू शकत नाही केवळ तीन रक्तदाब पुन्हा सामान्य होऊन जातो मात्र ज्या लोकांमध्ये आधीपासूनच रक्तदाबाची समस्या आहे त्यांना रक्तदाब वाढण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं मात्र पायावर पाय ठेवून तीन तासांपेक्षा जास्त काळ बसू नये असं केल्यास रक्त गोठण्याचा धोका निर्माण होतो आता पाहूयात की पायावर पाय ठेवून बसल्याने रक्तवाहिन्यांना दुखापत होण्याचा धोका दुखा किती वाढतो आता हे सुद्धा व्यक्तीनुसार बदलू शकतं रक्तवाहिन्यांचं नुकसान होणं हे पायावर पाय ठेवून बसण्यापेक्षा ही गुणसूत्रीय कारणांवर जास्त अवलंबून असतं म्हणजेच पायावर पाय ठेवून बसल्याने रक्तवाहिन्या रक्तदाब यांच्यावर दीर्घकालीन कोणतेही परिणाम होत नाही तर मग त्यामुळे शरीराच्या सांध्यांवर काही परिणाम दिसू शकतो का एका अभ्यासानुसार तीन तासांपेक्षा जास्त वेळ अशा प्रकारे बसलेल्या व्यक्तींमध्ये पुढे वाकून चालण्याची शक्यता वाढते अर्थात अशी शक्यता वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या प्रमाणात असू शकते कारण प्रत्येक व्यक्तीची क्षमता ही वेगळी असते वाकून योग्य लोक मानतात पण रोटर डॅम युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर मध्ये एक संशोधन झालं होतं यामध्ये वाकून चालण्याचे काही फायदेही सांगण्यात आले होते नुकतेच एका संशोधनात समोर आले होते पाया की पायावर पाय ठेऊन बसल्याने काही व्यक्तींना सांधेदुखीपासून पासून काही काळ आराम देखील मिळतो तर मग तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आमच्या माय महानगर मानिने डॉट कॉमला व्हिजिट करा आमच्या फेसबुक पेजला लाईक ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा